सो so, क्वेश्चन नंबर फिफ्थ आपला सुरू करायचं आपल्याला सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये सर्वच्या सर्व प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायचे आहेत तर तुमच्याकडे तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ते वाचू शकता नसेल तर मी वाचून दाखवतोय बघा अँड ऑब्जेक्ट टेक्स फाईव्ह सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम ए हाईट ऑफ फाईव्ह मीटर ऑन अ प्लॅनेट एक कोणता तरी प्लॅनेट आहे अननोन प्लॅनेट पृथ्वी नाही आणि त्याच्यानंतर त्याला पाच सेकंद लागतात खाली यायला असं सांगितले उंचीवरून व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दॅट प्लॅनेट कितीतरी सोपा आहे बघा अतिशय सिंपल पण मी तुम्हाला सांगतोय हे ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये जेवढे क्वेश्चन आहेत हे एवढे सुंदर क्वेश्चन आहेत म्हणजे तुमचं दहावीचं फिजिक्सच एवढं सुंदर आहे की हेच फिजिक्स जशाला तसं अकरावी बारावीला आहे बेटा आणि फक्त त्या त्या चॅप्टरला उग पन्नास टक्के वाढवले त्याच्या दुप्पट तिप्पट चॅप्टर असतो फक्त अकरा बारामध्ये सो so, पहिल्यांदा क्वेश्चन नंबर फाईव्ह ए बघा काय दिलंय एका ऑब्जेक्टला एका हाईट वरून पाच मीटर हाईट आहे अशी तर पाच मीटर वरून इथून खाली पडायला पाच सेकंद वेळ लागतो सो so, सिम्पल आहे डिस्टन्स म्हणजे इथून खाली यायला पाच मीटर हा डिस्टन्स आहे ड्रॉप केलेला आहे म्हणजे इनिशियल वेलोसिटी झिरो असते हे लक्षात घ्या कधीच विसरू नका झिरो मीटर पर सेकंद त्याच्यानंतर त्याला इथून इथे यायला टाइम लागलाय पाच सेकंद पाच सेकंद आणि आपल्याला काढायचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्सेलरेशन किंवा जी काढायचंय त्याची व्हॅल्यू काय आहे मग आता खाली पडते तुम्हाला माहिती आहे ऍक्सेल हे वरच्या दिशेत असते आणि बॉल खाली पडायला आहे तर जी ची व्हॅल्यू प्लस मध्ये येईल का मायनस मध्ये येईल एवढं सांगा बरं जरा म्हणजे जी ची व्हॅल्यू आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये ना वेगवेगळ्या गोष्टी आहेत जी ची व्हॅल्यू इथं प्लसच येणार पण आपण प्लस जी घ्यायचं का मायनस जी घ्यायचं एवढं सांगा प्लस जी प्लस जी घ्यायचं का मायनस जी शुड वी टेक प्लस और मायनस कम ऑन प्लीज टेल खाली पडत आहे गुड व्हेरी गुड प्लस जी वी हॅव टू टेक प्लस जी व्हेरी गुड बहुत से बेटे मग आता बघा यस यू टी दिले आणि ऍक्सेलरेशन काढायचंय जी म्हणजेच एक्सेलरेशन तर ह्यांना जोडणारं किती इक्वेशन आहे कोण सांगतोय बर मला ह्यांना जोडणारं किती इक्वेशन आहे ह्यांना जोडणारं इक्वेशन किती आहे हे आता तुम्हाला जमलं पाहिजे हे जमलं की क्वेश्चन फटाफट सुटणार आहेत तुम्हाला जे वाटतं ना फिजिक्समध्ये क्वेश्चन हा येस सेकंड इक्वेशन बहुत अच्छे सर्वजण जेवढ्यांनी सहभाग करलेत so, ते एवढं छान उत्तर देलेत की डोक्याला ताणच नाहीये लक्षात घ्या सो सिम्पल यूज सेकंड इक्वेशन ऑफ मोशन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन म्हणतात त्याला ठीक आहे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय म्हणत यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर जी प्लस घ्यावं लागेल विसरू नका डाउनवर्ड मोशन आहे मग यस किती दिलेला आहे पाच यू इनिशियल झिरो आहे टाइम लागतोय पाच सेकंद हाफ जी ची व्हॅल्यू काढायची आहे टाइम पुन्हा एकदा पाच सेकंद सो फाईव्ह स्क्वेअर तर तुमच्याकडे फाईव्ह इक्वल टू हे तर झिरो झालं हाफ जी इंटू हे फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह मग आता काय होतंय बघा हे दोन इकडे जाते बघा गुणाकार आणि पंचवीस गुणाकारातला भाग जाते मग हे दोन टू इंटू फाईव्ह हे पंचवीस ट्वेंटी फाईव्ह खाली आलं इक्वल टू जी मग ह्याचा अर्थ हे असं सिंपलाइज लिहायचं असते प्रत्येक ठिकाणी मग ह्याचा अर्थ जी इकडून घेऊया आपण तर हे पाच पाच पंचवीस येते दोन छेद पाच येते जी आणि जर ह्याचं उत्तर काढलं तर झिरो पॉईंट वीस झालं वीस मीटर पर सेकंद स्क्वेअर अशा प्रकारे जी ची व्हॅल्यू येते बघा सर्वांना कळली का रे जी ची व्हॅल्यू कशी आली ते उग आहे बघा कळलं का सांगा एकदा एक, एक वेळेस मला सांगा कळलं का तुम्हाला यस ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन बघूया आपण सेकंड क्वेश्चन चला सेकंड क्वेश्चन काय म्हणतोय बघा की द रेडियस ऑफ ए प्लॅनेट इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी चला इथं अतिशय सुंदर असतात हे क्वेश्चन हा जो क्वेश्चन मी तुम्हाला घ्यायलोय या टाइपचे मॅक्झिम क्वेश्चन अकरावीच्या फिजिक्स मध्ये असतात बघा ह्या टाइपचे मॅक्झिम क्वेश्चन जास्तीत जास्त प्रश्न असलेच पडतात रेशिओ आणि प्रपोर्शनवर सो लेटस टेक द सेकंड क्वेश्चन दॅट इज बी क्वेश्चन ओके बघा रेडियस ऑफ प्लॅनेट इज हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी बघा प्लॅनेट ची रेडियस बीच्या रेडियसच्या हाफ आहे बघा बरं जरा हे लक्षात लग आलं का कसं लिहिलं ते असं लिहावं लागतंय अतिशय कामाचं असतं हे आणि त्याच्यानंतर काय म्हटलंय पुढे मास ऑफ ए इज यम ए मास ऑफ ए मास ऑफ प्लॅनेट इज कॅपिटल यम ए असं दिलंय व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी व्हॉट मस्ट बी द मास ऑफ प्लॅनेट बी असं विचारलंय म्हणजे च मास विचारलंय त्याला क्वेश्चन सो दॅट व्हॅल्यू ऑफ जी व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी व्हॅल्यू ऑफ जी ऑन प्लॅनेट बी बघा व्हॅल्यू ऑफ जी ऑन प्लॅनेट बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए हाफ ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए बघा बरं जरा अरे हे गिव्हन डेटा मी जो लिहिला तो सर्वांना कळला का हो किंवा नाही सांगा यस नका म्हणून आता बर ठीक आहे यस नो म्हणा चला हा जो घिवण डेटा लिहिला तो कळला का हे खूपच कामाचा आहे बघा घिवण डेटा कळणं ओके चला मग गिवन डेटा दिला आता आपल्याला काय काढायचे मास काढायचे मग मा आपण अगोदर जी जी चा वापरायचा आहे जी चा फॉर्म्युला जी चे दोन फॉर्म्युले आहेत परंतु तुम्ही एक महत्वाचा फॉर्म्युला वापरायचा आहे जी इक्वल टू किती फॉर्म्युले निघतात हो ते सोडून द्या एकाच्या ठिकाणी दुसरं ठेवलं की जी चा मेन फॉर्म्युला आहे कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर जी एम अपॉन आर स्क्वेअर मग हे तर प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे राईट मग ह्याच्यावरून आपण काय लिहू शकतो जी ए अपॉन जी बी हे खूप कामाचं आहे बघा हे कळणं गरजेचं आहे बारावीच्या मध्ये असले क्वेश्चन खूप जास्त असतात तर जीए अपॉन जी बी इक्वल टू याला लिहायची गरज नसते जरी लिहिलं तरी काही फरक पडत नाही हे कटून जात आहे ठीक आहे जरी लिहूया चला तुम्हाला एवढं माहिती आहे जे वर आहेत त्यांना जशाला तसं लिहायचं ए अपॉन जी बी म्हणजे ग्रे... युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ऑन ए युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ऑन बी ह्याला कसं लिहायचं मास ऑफ ए अपॉन मास ऑफ बी चला आता मला कोण सांगतंय आरला ला कसं लिहायचं चला कमॉन क्विक आर ला कसं लिहायचं एक चॅट करून पुन्हा एकानं सांगा आर ए अपॉन आर बी लिहायचं का आर बी अपॉरच सोडून द्या फक्त काय लिहायचं ए अपॉन बी का बी अपॉन ए कमॉन ए अपॉन बी का बी अपॉन ए कोण कोण सांगते येस व्हेरी गुड बेटा बी अपॉन ए अतिशय सुंदर तुम्हाला माहित झालंय आता जे समोरासमोर असतात त्यांना एच्या पुढे ए बी च्या पुढे बी पण जे इन्व्हर्स प्रमाणात असते उलट्या प्रमाणात हे बघा हे वर आहे हे खाली आहे इन्व्हर्स रिलेशन मध्ये असलं की एच्या पुढे त्याचा बी आला पाहिजे आणि बी च्या पुढे त्याचा ए आला पाहिजे हे तर काही रट्टा मारण्याची गोष्ट नाही मॅथमॅटिक्सची फंडामेंटल गोष्ट आहे परंतु ज्यांना लक्षात येत नाही त्यांच्यासाठी असं सांगावं लागते पण हे पण विसरू नका की याचा स्क्वेअर आहे तर ह्याचा पण स्क्वेअर करावा लागेल ह्याचा पण दोघांचा स्क्वेअर म्हणजे असा ब्रॅकेटचा स्क्वेअर मग आता हे जी ए वर असो का बी वर असो कुठे असो कॉन्स्टंट असते हे काय बदलणार नाही म्हणून ते कट होऊन गेलं जी ए आता बघा तुम्हाला कसं लिहायचंय जी ए ला तुम्ही जी एच लिहा चला डिव्हायडेड बाय जी बी ला काय लिहिणार हाफ ऑफ जी ए बघा बरं जरा इथं लिहिणार का हाफ ऑफ जी ए खूप कामाचं आहे हे कळणं गरजेचं आहे जी बी ला तुम्ही हाफ ऑफ जी ए लिहिणार त्याच्यानंतर एम ए एम ए तुम्ही एम एच लिहा एम ची व्हॅल्यू काढायची हे विसरू नका एम बी ची व्हॅल्यू काढायची आहे हे विसरू नका मल्टीप्लाइड बाय आरबी चला आरबी म्हणजे तुम्ही काय करायचे आर ए ला च्या रूपात लिहायचंय मग आरबी ला जशाला तसं लिहा काहीच करू नका आणि आर ए जे दिसतंय हाफ ऑफ आरबी म्हणजे हाफ ऑफ आर बी आणि ह्याचा स्क्वेअर इथपर्यंत असं करायचंय बघा मग ह्याचं उत्तर मी आता तिकडं लिहितोय जरा कारण इथं बसणार नाही तर इथं बघा काय होतंय हे ए आणि जीए कॅन्सल होतंय आणि हे वन बाय टू आहे हे टू वर जाते बघा चला हे किती जणांना कळलं रे असं होत आहे म्हणून हे जे आहे ह्याचं उत्तर टू बाय वन येतं या नो कळलं का सांगा बरं जरा येस हेच कळणं गरजेचं आहे खूपच अतिशय सुंदर अतिशय सुंदर खूपच छान चला पुढे मग पुढे काय होतंय आहे एम ए यम ए अपॉन एम बी हे राहू द्या जशाला तसं एम ए अपॉन एम बी मल्टीप्लाइड बाय ह्याचं पण तसंच होतंय बघा आरबी आणि आरबी कॅन्सल होते आणि हे दोन वर येते दोन वर येते मग हे दोन वर आलं हे टू बाय वन होतंय त्याचा स्क्वेअर आहे ब्रॅकेटचा हे विसरू नका इथं स्क्वेअर आहे राईट मग इक्वल टू काय येत बघा आता हे कसं करतो मी हे टू राहू देतो हे वन खालचं लिहित नाही एम बी अपॉन एम बी इंटू टू चा स्क्वेअर होतो बघा फोर आता काय होत आहे हे फोर याच्या खाली येते बघा कारण इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तर डिव्हिजन मध्ये येतंय इज इक्वल टू एम बी अपॉन एम बी मग हे बे दोन्ही चार मग एक चे दोन इज इक्वल टू एम बी अरे एक चूक काय झाली माहिती आहे का तुम्हाला इथं एम ए लिहायला पाहिजे का नाही हे एम ए आहे बघा हे हे एम ए आहे होत आहे असं काय हरकत नाही हा डिवायडेड बाय बी ओके मग झालं तिरपा गुणाकार एम बी इथे येणार आणि हे दोन इकडे जाणार मग एम बी इज इक्वल टू हे टू इकडे गेलं की टू इन टू एम ए अशा प्रकारे तुमचं उत्तर आलं मास ऑफ प्लॅनेट बी इज टू टाइम्स मास ऑफ प्लॅनेट ए काय तुमच्या हे लक्षात आलं का रे ये ऑर नो हा क्वेश्चन लक्षात आला का सांगा एक वेळ ह्याचं उत्तर दुसराही प्रश्न गुड चला छान आता काय करा तुम्ही लक्ष द्या पहिल्यांदा हे लिहायचं ये ह्याचं उत्तर इथपर्यंत आहे आणि बीचं उत्तर इथं आहे आणि त्याच्यानंतर इथं आहे बघा जरा लक्षात घ्या नाहीतर उलट लिचर एकदा सुरू कर चल तिथून हे आपलं सुरू ठीक आहे असं नका करू कमन स्टार्ट रायटिंग पूर्णच्या पूर्ण लिहून घ्या तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सी बस ही काय म्हणतंय द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर फाईव्ह के जी अँड फोर्टी नाईन न्यूटन रिस्पेक्टिवली पृथ्वीवरती एका ऑब्जेक्टचं मास आहे फाईव्ह के जी आणि त्याचं वेट आहे फोर्टी नाईन न्यूटन वॉट विल बी देर व्हॅल्यूज ऑन मून तर हे आहे अर्थवर म्हणून मी काय लिहितो हे अर्थ अर्थ तर त्याच्या व्हॅल्यूज मून वर काय राहतील मास ऑन द मून काय राहील वेट ऑन द मून काय राहील काय विचारलंय ऑन मून ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज वन बाय सिक्स टाइम्स ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ मून टू ग्रॅव्हिटी हे अर्थच्या वन सिक्स्थ आहे असं पण दिलेलं आहे ओके okay? तर आपल्याला इथंच लिहितो मी वन बाय सिक्स ऑफ अर्थ हा आहे गिवन डेटा तर सिंपल आहे बघा मास तर सर्व ठिकाणी सारखं राहत आहे एकदम सिंपल थिंग आहे मास इज सेम एव्हरीवेअर सो मास ऑन द मून इज इक्वल टू मास ऑन द अर्थ हे सोल्युशन इज इक्वल टू फाईव्ह के जी मास कुठेही बदलत नाही त्याचं रिझन काय सिन्स मास इज सेम एवरी प्रत्येक ठिकाणी मास सेम असतं मास इज सेम एवरी हे तर क्लिअर आहे आता वेट बघा वेट कसं असते बट वेट इज इक्वल टू मास इन टू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे वेट इज प्रपोर्शनल टू जी कारण हे तर कॉन्स्टंट असते मास सो वेट इज प्रपोर्शनल टू जी मग ह्याच्यावर मी काय लिहू शकतो वेट ऑन मून डिवायडेड बाय वेट ऑन अर्थ इज इक्वल टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून डिवायडेड बाय ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ हे कळलं का हे कळलं का हे सर नो कम ऑन महत्वाचं असते बाटा हेच तर मेन पॉइंट आहे कळला पाहिजे हे कळलं चला सर्वांनी हम्म हे महत्वाचं आहे हे की वेट ऑन आन मून आणि वेट ऑन अर्थ ह्यांचा रेशिओ असा येतो डायरेक्ट प्रपोर्शन आहे म्हणून मून च्या पुढे मून आलं आणि अर्थच्या पुढे अर्थ आलं बघा सो वेट ऑन मून डिवाइडेड बाय वेट ऑन अर्थ किती दिले फोर्टी नाईन इज इक्वल टू जी ऑन मून किती आहे वन सिक्स्थ ऑफ जी ऑन अर्थ वन सिक्स्थ ऑफ जी ऑन अर्थ डिव्हायडेड बाय खाली आहे जी ऑन अर्थ म्हणजे जी ऑन अर्थ जी ऑन अर्थ वेट ऑन मून हे नाईन गुणाकारात घेतो बघा हे जशाल तसं वन बाय सिक्स आणि हे फोर्टी नाईन जे आहे ते इकडे गुणाकारात येते so, फोर्टी नाईन सो साई होतं बेचाळीस साई अठ्ठा अठ्ठेचाळीस एक उरला दहा झाले साई एक सहा चार उरले चाळीस झाले साय छत्तीस साय छत्तीस होत जाते म्हणून एट पॉइंट वन सिक्स सेवन न्यूटन असं उत्तर येईल न्यूटन मध्ये यायला पाहिजे मग त्यांनी काय केलंय हे पण सेवन काढून टाकले मग हे सेवन काढलं की हे जे सिक्स आहे ते काय होते सेवन होते अशा प्रकारे ये हे येतं त्याचं वेट ऑन मून बघा बर हे कळलं का वेट ऑन मून कसं काढलं हे कळलं का रे यस गुड असं असतं हे छान अतिशय छान चला पुढे डी क्वेश्चन बघूया अँड ऑब्जेक्ट थ्रोन वर्टिकली अपवर्ड रिचेस अ हाईट ऑफ मीटर इट्स विलॉसिटी हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू अर्थ ऍझ्युम झी इक्वल टू टेन सोपा आहे एकदम सोपाय बघा एकदम सोपाय डी क्वेश्चन आहे जिथं जिथं तुम्हाला जी कॉन्स्टंट आहे असं म्हटलं तिथं काहीच डोक्याला ताप घ्यायची गरज नाही उग इक्वेशन ऑफ मोशन लावायचे ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड चला इनिशियली काहीतरी वेलोसिटीने त्याला फेकले इट रिचेस ए हाईट ऑफ फाईव्ह हंड्रेड मीटर फाईव्ह थाउजंड था नाही सॉरी असा पृथ्वीवरून एक ऑब्जेक्ट फेकलाय तो फाईव्ह हंड्रेड मीटर पर्यंत वर गेलाय फाईव्ह हंड्रेड मग त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केला फाईव्ह हंड्रेड मीटर बहुत ही सिंपल आहे व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटी काढायची आहे ज्याला व्हॉट म्हणलं ते काढायचं असते आणखी काय असते हाऊ लाँग विल इट टेक ओके 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 हा जी पण दिले जी पण ऍझ्युम करा म्हटलं की टेन आहे टेन मीटर पर सेकंड स्क्वेअर प त्याला वापस यायला किती वेळ लागेल ठीक आहे ते पण बघूया सर्वच कळूया टाइम वापस यायला म्हणजे टाइम ऑफ डिसेंट बनतात बघा वापस यायला टाइम ऑफ डिसेंट ते पण काढायचंय इनिशियल व्हेलॉसिटी काढायची हे माहित असेल की हा पॉईंट ए आहे हा पॉइंट बी आहे मग बिटवीन पॉईंट ए अँड बी मला सांगा ह्या बी पॉइंट वरती व्हेलॉसिटी किती असते कोण सांगते कमॉन बी पॉइंट वरती व्हेलॉसिटी किती असते त्याने बी पॉइंट पर्यंत पोहोचलाय तर व्हिलॉसिटी किती असते बी पॉइंटला कमॉन यस एनिबडी क्वेक क्विक व्हेरी गुड व्हेरी गुड बी पॉइंटला व्हेलॉसिटी झिरो असते बेटा म्हणजे फायनल व्हेलॉसिटी झिरो मीटर पर सेकंद खूपच छान मग अशा प्रकारे आपण पहिल्यांदा काय करूया हे टाइम राहू द्या बाजूला यू काढूया यस यस यू है जी है। यस यू हे जी म्हणजे आहे ए ह्यांना जोडणार आहे थर्ड इक्वेशन पहिल्यांदा आपण पहिली केस काढूया पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्याला यू काढायचंय टू फाईंड यू टू फाईंड यू फाइंड यू फाइंड आउट करण्यासाठी यूज काय करायचं यूज थर्ड इक्वेशन ऑफ मोशन ऑफ मोशन थर्ड इक्वेशन ऑफ मोशन थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय म्हणतंय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू जी यस फक्त एक माहीत असू द्या नाही प्लस घ्यावं लागेल का मायनस अपवर्ड मोशन आहे अपवर्ड मोशन आहे म्हणून काय घ्यावं लागेल मायनस विसरू नका अपवर्ड मोशन आहे म्हणून काय घ्यावं लागेल मायस सो टू जी एस मग वी स्क्वेअर झिरो स्क्वेअर कारण फायनल बघा झिरो आहे यू स्क्वेअर यू तर काढायचा आहे मायस टू इन टू झी किती दिलाय टेन आणि हाईट किती ट्रॅव्हल केली आहे पाचशे मीटर बघा पाचशे मीटर अरे किती सोपं आहे अतिशय सोप मग आता हे जे आहे हे झिरो स्क्वेअर म्हणजे झिरो इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस चला हे किती होत दहा सॉरी हे काय झालं पाच हजार पाच हजार गुणले दोन दहा हजार सो टेन थाउजंड राईट मग टेन थाउजंड मी इकडे घेऊन हो येतो इथं मायनस आहे तर इकडे प्लस होतील बघा टेन थाउजंड डाव्या बाजूला आल्यावर प्लस होतील सो यू स्क्वेअर इज इक्वल टू प्लस टेन थाउजंड आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे की ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर हा स्क्वेअर इकडे घेऊन जावा लागतो मग हा जो स्क्वेअर तुम्ही इकडे घेऊन आलात हे बघा मी इथे लिहितो जरा जागा आहे म्हणून हे हा हा हे माहीत असू द्या कशाच्या नंतर काय लिहायला ते हा मग हे यू स्क्वेअर इज इक्वल टू तुमचं टेन थाउजंड आलंय तर यू काढायचं असेल तर स्क्वेअर रूटमध्ये टेन थाउजंड जाणार था। आणि दहा हजारचा वर्गमूळ काय असतो हंड्रेड सो इनिशियल व्हिलासिटी किती होती हंड्रेड मीटर पर सेकंद हंड्रेड मीटर पर सेकंद त्यानंतर टाइम आपण आपण काढूया पुढच्या स्लाइडमध्ये पहिल्यांदा हे सर्व लिहून घ्या हे कळलं का आधी सांगा कळलं का यावर नो अरे वा सुदर्शन छान मंथन छान भरपूर जणांनी अतिशय फास्ट क्वेश्चन केलेत तुम्हाला क्लास मध्ये खूप जास्त फायदा होणार आहे बेटा चला ठीक आहे चला लिहून घ्या हे लिहून घ्या सर्वांनी चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं आपल्याला ई क्वेश्चन अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल फॉल्स मटले एंड रिचेज द ग्राउंड इन वन कैलकुलेट नहीं हाँ आपको टाइम ऑफ सेकंड टू फाइंड टाइम टू रिटर्न वापस येण्यासाठी लागलेला वेळ त्याला आपण टाइम ऑफ आप, डिसेंट टी डी असं म्हणतो ते काढायचंय दुसरी केस तर सिंपल आहे त्याला वर जायला जेवढा वेळ लागतो ना तेवढाच खाली यायला वेळ लागतो हे तर आपल्याला माहिती आहे कारण का तर आपल्याला वरतून खाली येताना त्याची इनिशियल व्हिलासिटी माहिती आहे त्याची हाईट माहिती आहे इनिशियल व्हिलासिटी हाईट फायनल व्हिलासिटी काही काढायची गरज नाही टाइम काढायचा आहे क्वाड्रेटिक इक्वेशन होतं आपण जसं की मागच्या वेळेस बघितलं होतं हा क्वाड्रेटिक हा इनिशियल वेळासाठी झिरो आहे ते पण त्याही पद्धतीने काढता येते टाइम ऑफ डिसेंट काढायचंय आहे ना तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बॉल इथं गेलाय आपला पॉईंट हा ए होता बी आता वापस येताना इथून इकडे जाताना बी पॉइंटला आपण इनिशियल वेळासाठी झिरो पकडू शकतो बघा बघा कन्सिडर रिटर्न जर्नी रिटर्न जर्नी रिटर्न जर्नी कशी आहे बी टू ए B2, है, बी टू ए मग सिम्पल आहे इनिशियल वेलॉसिटी बी पॉइंटला झिरो आहे डाउनवर्ड मोशन आहे म्हणून एक्सेलरेशन तुम्हाला प्लस जी घ्यावा लागते म्हणजेच प्लस टेन मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याच्यानंतर इथून एवढी हाईट आहे फायव्ह हंड्रेड मीटर सो डिस्प्लेसमेंट इज फाईव्ह हंड्रेड मीटर आणि आपल्याला काढायचा आहे टाइम ठीक आहे टाइम ऑफ डिसेंट काय असेल सिम्पल आहे यांना जोडणार सेकंड इक्वेशन आहे यूज सेकंड इक्वेशन सेकंड इक्वेशन काय यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर यस किती आहे फायव्ह हंड्रेड इनिशियल वेलॉसिटी झिरो म्हणून ही पूर्ण टर्म झिरो प्लस हाफ इंटू जी ची व्हॅल्यू आहे टेन इंटू टी स्क्वेअर तर त्याच्यानंतर का होत काय फाईव्ह हंड्रेड इज इक्वल टू हे हाफ म्हणजे हे फाईव्ह होते बघा सो फाईव्ह टी स्क्वेअर मग त्याच्या पुढे काय बघा हे फाईव्ह याच्या खाली येते बघा किंवा ह्या पूर्ण इक्वेशनला मी फ्लिप करून लिहितो फ्लिप करून लिहितो म्हणजे फाईव्ह टी स्क्वेअरला डावीकडे आणतो आणि फाईव्ह हंड्रेड ला उजवीकडे नेतो मग टी स्क्वेअर इज इक्वल टू काय येते हे गुणाकारात आहे तर इथं भागाकारात येते काय उगं सोपं सोपं आहे टाइमपास पाच एक पाच शंभर झालं टी स्क्वेअर इज इक्वल टू हंड्रेड होतंय स्क्वेअर इकडे जाऊन स्क्वेअर रूट होत आहे सो टी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ हंड्रेड इज इक्वल टू टेन सो त्याला वापस यायला वेळ किती लागला सेकंड त्या बॉल ला खाली यायला लागलेला वेळ आहे टेन सेकंड देअर फॉर टाइम टू रिटर्न इज इक्वल टू टेन सेकंड बस एवढंच लिहायचं जास्तीत बसायचं नाही कळलं का हे सांगा बरं एकदा हे कळलं का काय काय केलं ते हा क्वेश्चन केला मी तो तुम्हाला कळला का चला काही जणांनी तो उत्तरच टाकलेत अतिशय सुंदर अतिशय सुंदर खूपच छान चला पुढचा क्वेश्चन आपण बघूया क्वेश्चन नंबर ई क्वेश्चन नंबर ई काय म्हणतो फटाफट बघूया चला क्वेश्चन नंबर ई अ कॉइन नाही अ बॉल फॉल्स ऑफ ए टेबल अँड रिचेज स्पीड ऑन रिचिंग अँड हाईट ऑफ द टेबल काय असले क्वेश्चन खूपच मस्त टाइमपास केल्यासारखं वाटतंय बघा आपल्याला काय करायचं आहे असं एक ग्राउंड आहे राईट ह्या ग्राउंड वरती एक असा टेबल आहे ह्याला आपण टेबल म्हणूया चला जरा जास्तच विचित्र झाला का हा टेबल तुम्हाला दाखवतोय बघा दिसतंय ना ते हा ठीक आहे इथपर्यंत <coughs> तर हे ग्राउंड आहे असं ह्या ग्राउंड वरती एक असा टेबल आहे हा बघा असा टेबल आहे त्या पाय आहेत मग ह्या टेबल वरून एक बॉल पडलाय फॉल्स ऑफ म्हणजे झिरो वेलॉसिटी असते बघा इनिशियल वेलॉसिटी झिरो असते हे खूप कामाचं आहे मीटर पर सेकंद ऑफकोर्स हा बॉल इथून पडलाय असा ठीक आहे किती वेळ लागला त्याला पडण्यासाठी टाइम त्याने घेतला वन सेकंद एका सेकंदामध्ये तो पडलाय पुढे काय म्हटलंय ऍझ्युमिंग जी इक्वल टू टेन आता डाउनवर्ड आहे म्हणजे ऍक्सेलरेशन हे प्लस जी खाली पडतोय खाली म्हणून टेन मीटर पर सेकंद स्क्वेअर चला कॅल्क्युलेट इट स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड खाली पडल्यावर त्याची स्पीड काढायची आहे आणि हाईट ऑफ द टेबल म्हणजे तुम्हाला काय काय काढायचंय बघा तो इथं पडल्यावरची स्पीड म्हणजे फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे एक तर फायनल व्हेलॉसिटी काढायची आहे आणि त्याच्यानंतर ह्या टेबलची हाईट आपण मानूया की ह्या टेबलची जी हाईट आहे मी जरा छोटाच काढलाय टेबल कंजूसपणा केलाय जरा तर ह्या टेबलची जी हाईट आहे ती हाईट एक काढायची आहे बघा असं सर्व हे गिवन डेटा बुक मध्ये चला चला लक्ष द्या बुक मध्ये वीस सेकंद दिले आहे मी एक वेळ जरा पाहतो कोणतं म्हणताय तुम्ही हा ठीक आहे त्यांनी काय केलं माहितीये का हाऊ लाँग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक म्हणजे ह्याचा अर्थ जाऊन खाली यायला किती वेळ लागेल कळलं का लक्ष द्या लक्ष द्या सर्वांनी काय झालंय ते बुक मध्ये वीस सेकंद का दिला आहे मी फक्त खाली पडण्यासाठी लागणारा वेळ काढला बघा ह्या बॉलला इथून खाली पडायला वेळ किती लागतो टेन सेकंद मग तुम्हाला इथे काय लिहावं लागेल टोटल टाइम काहीच नाही कमबॅक म्हणजे वर जाऊन खाली यायला म्हणजे वर जायला दहा सेकंद खाली यायला दहा सेकंद सो टोटल टाइम सो टोटल टाइम टू कमबॅक इज इक्वल टू टू टाइम्स टाइम ऑफ डिसेंट कारण पडण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वर जाण्यासाठी वेळ लागतो सो टू इंटू टेन इज बरोबर आहे तुझा बेटा वैभव अतिशय छान कळलं का आता आता कळलं का गट ते कमबॅक म्हणजे वर जाऊन खाली यायला वेळ विचारलाय म्हणून ते ट्वेंटी सेकंद आहे छान चांगलं लक्ष आहे खूप छान असंच लक्ष ठेवत चला खूप छान वाटलं मला तर पुढे चालूया मग आता ह्याच्यामध्ये एवढं सर्व दिलंय आपल्याला व्ही आणि एच काढायचं काही बी नाही बघा यू velocity, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी टी ए काढायचं ह्यांना जोडणार कोण आहे रे बाबा पहिलंच इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशन इनिशियल झिरो ऍक्सेलरेशन टेन टाइम वन सेकंद फायनल वेलॉसिटी येणार हे तर झिरो आहे टेन मीटर पर सेकंद काय उग टाइमपास फायनल वेलॉसिटी इथं आलेली आहे टेन मीटर पर सेकंद सो वेलॉसिटी असं लिहावं लागते वाक्यावर काय बोर्डामध्ये देअर फोर वेलॉसिटी ऑन रिचिंग द ग्राउंड द वेलॉसिटी ऑन रिचिंग ग्राउंड इज इक्वल टू टेन मीटर पर सेकंद आता काढायची आहे हाईट हाईट काढण्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत युटी प्लस हाफ इटी स्क्वेअर ने पण काढू शकता तुम्ही राईट यूज नाव पुन्हा दुसरं आता सेकंड हे झालं पहिलं दुसरं काय आता टू find हाईट ऑफ द टेबल यूज second इक्वेशन second इक्वेशन वापरायचं आहे सेकंड इक्वेशन काय म्हणते हे हे डिस्प्लेसमेंट हे ना जे डिस्टन्स कव्हर केलाय ना ह्यालाच आपण येस म्हणतो म्हणजे हाईट ऑफ द टेबल म्हणजेच त्यानं कव्हर केलेलं डिस्प्लेसमेंट आहे हाईट ऑफ द टेबल म्हणजेच यस असतं सो यस किंवा यच इज इक्वल टू यु टी प्लस हाफ एटी स्क्वेअर जी टी स्क्वेअर कारण आता खाली पडले तर ऍक्सेल म्हणजे प्लस जी आहे सो सिंपल ऑफ द टेबल इज इक्वल टू यू इनिशियल फॉल व्हायला इथून फॉल म्हणजे झिरो टाइम काही का असणार आपल्याला काय करायचंय प्लस कारण का एज झिरो होणार आहे पण तरी पण आपण टाइम काढलाय बघा किंवा टाइम दिलाय त्यांनी वन सेकंद पाहिजे तर लिहितो मी तो वन सेकंद काय फरक पडतो हाफ जी म्हणजे टेन टाइम आहे वन स्क्वेअर सो हाईट इज इक्वल टू हे तर झिरो झालं प्लस हे पाच सो स्क्वेअर ऑफ द टेबल कम्स आउट टू बी फायू मीटर हाईट ऑफ द टेबल इज फाईव्ह मीटर चला दोन्ही कळलं का रे कळाले ना काय काय क्वेश्चन आहेत ते ठीक आहे चला हे लिहून घ्या आता सर्व हे लिहून घ्या त्याच्यानंतर बाय बाय <coughs> लिहून घ्या फटाफट